रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचा आज मोर्चा निघणार आहे. माझा मतदारसंघ आंदोलकांना साथ देणार असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी आंदोलकांच्या पाठीशी उभी असल्याचं सांगितलंय. मी आंदोलकांच्या भेटीला देखील जाणार आहे असं देखील खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय. त्यामुळे बारसू रिफायनरीला होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन देखील तीव्र होण्याची चिन्ह आहेत आणि त्यादृष्टीनं विनायक राऊत हे आंदोलकांच्या भेटीला जाणार आहेत. आपण मतदारसंघ आंदोलकांच्या सोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. विरोध करणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज या विरोधात मोर्चा काढण्याचं निश्चित केलं आहे असं त्याच दिवशी मला ते म्हणाले होते आणि त्या अनुषंगाने आज पुनश्च एकदा मी या आलेलो आहे. आपल्या माझा मतदारसंघ आहे, माझ्या मतदारसंघातील हे सगळे ग्रामस्थ आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आजच्या या दिवशी मी इथे आलेलो आहे आणि जसं आंदोलन कसं आहे काय त्याच्यातून मला काही माहिती मिळालेली नाही, पण मोर्चा निघणार असं त्याच दिवशी ग्रामस्थांनी सांगितलं असल्यामुळे मोर्चाच्या अनुषंगाने इथे मी आलेलो आहे.